बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाची महाशिवरात्रीच्या दिवशी मोठी यात्रा भरते. या निमित्तानं देशभरातील विविध भागातून लाखो भाविक परळीत दाखल होतात. या महाशिवरात्री यात्रेची पूर्वतयारी वैद्यनाथ देवल कमिटीच्या वतीने करण्यात येत आहे. या निमित्तानं मंदिर व परिसरात रंगरंगोटी, दर्शन व्यवस्था आदी विविध कामे सध्या वेगाने सुरू आहेत. वैद्यनाथ देवल कमिटीच्या वतीने महाशिवरात्र उत्सवाची तयारी सुरू करण्यात येत आहे. यावर्षी शुक्रवार दिनांक 21 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्र यात्रा आहे. या निमित्तानं देवल कमिटीच्या वतीने पारंपरिक 3 दिवसाचा उत्सव साजरा केला जातो. यामध्ये पालखी सोहळा असतो. महाशिवरात्र पर्व काळात दर्शनासाठी देशभरातील विविध ठिकाणचे भाविक येत असतात. महाशिवरात्र यात्रा पार्श्वभूमीवर मंदिर व परिसरात विविध कामे सुरू आहेत. यामध्ये दर्शन मंडप, दर्शन मार्ग, सुरक्षा व्यवस्था आदीच्या दृष्टीने तयारी करण्यात येत आहे. दर्शन रांगांसाठी उत्तर प्रवेश द्वारासमोर पायऱ्या व दर्शन रांगांसाठी बॅरिकेड्स टाकण्याचे काम सध्या सुरू आहे. अशा पद्धतीने व्यवस्था देवस्थान ट्रस्टने केलेली आहे. शिवरात्री दिवशी सायंकाळी 6 वाजता माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या हस्ते या ठिकाणी रुद्राभिषेक होऊन महापूजा होते आणि तदनंतर काही साधारण 8 ते 12 पर्यंत इतर भाविकांना सुद्धा या ठिकाणी अभिषेक करता येतो. अभिषेकाची लाईन व्यवस्था सुद्धा यावर्षी थोडी वेगळी केलेली आहे. त्यामध्ये लाईन व्यवस्थेमध्ये बसता येतं, बाकड्यांची ती व्यवस्था आहे आणि यावर्षी ती प्रथमच आम्ही या मंदिरामध्ये केलेली आहे, जेणेकरून अभिषेकांना येणाऱ्या भाविकांना वेळ लागला तर त्यांना बसता यावं आणि आज जाऊन अभिषेक करून सुरक्षितपणे बाहेर निघता यावं. या ठिकाणी 5 दिवसाचा हा महोत्सव असतो. 20 तारखेला रात्री 12 पासून दर्शन सुरू होतं ते 21 तारखेला रात्री 12 पर्यंत मुखदर्शन या ठिकाणी महाशिवरात्रीचं असतं, ते निरंतर चालू असतं. दुसऱ्या दिवशी 12 वाजता दर्शन बंद झाल्यानंतर त्याच्या तिसऱ्या दिवशी प्रयोजनाचा कार्यक्रम आहे. म्हणजे सगळ्या महाशिवरात्रीनिमित्त येणाऱ्या प्रत्येक भाविकाला आणि गावातल्या पंचकोशीतल्या सर्व लोकांना या ठिकाणी भोजनाची व्यवस्था ठेवलेली आहे. भाविकांच्या महाशिवरात्री दिवशी आणखी एक विशेष गोष्ट यावर्षी गेल्या वर्षीपासून आम्ही सुरू केली आहे. 5ची लाईन ही रात्री 10 वाजेपर्यंत चालणार आहे. 10 ते 12च्या दरम्यान परळी आणि पंचक्रोशीतल्या लोकांना आपलं स्वतःचं आयडेंटिटी कार्ड दाखवून त्या ठिकाणी लाईन व्यवस्थेमध्ये 5च्या लाईन व्यवस्थेमधून सरळ दर्शनाला जाता येणार आहे आणि त्या पद्धतीनं ही लाईन व्यवस्था आम्ही या ठिकाणी पास म्हणजे मूल्य देणे लागणार नाही, त्या ठिकाणी मोफतपणे परळीच्या आणि परिसरातल्या लोकांना 10 ते रात्री 12 21 तारखेला त्या 5च्या लाईनमधून दर्शन करता येणार आहे. या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त सुरक्षेच्या दृष्टीनं तैनात असतो. परिसरामध्ये सगळी स्वच्छता देवस्थान ट्रस्टच्या वतीनं राखण्यात आलेली आहे. अशा पद्धतीनं येणारा भाविक अतिशय चांगल्या पद्धतीनं दर्शन व्हावं आणि सुरळीतपणे बाहेर पडावा आणि सुरक्षित आपल्या घरी पोचावा अशा पद्धतीची सगळी योजना या ठिकाणी देवस्थान ट्रस्टने केलेली आहे. रिपोर्ट परळी.